शांत बस तुम्हें
कारण त्यांनी काही वैधव्य आले म्हणजे काय त्यांनी बाहेरच पडवणी असं काही नाहीये. आणि घरात बसून तर त्या महिलांसाठी कोण ही करणार आहे. आणि माझी एकच म्हणणं आहे सगळ्या महिलांना की ज्या वेळेला वैधव्य येतं त्यावेळेला त्याच प्रेतावर त्या महिलांच्या बांगड्या फोडल्या जातात, त्या महिलांचं कुंकू पुसलं जात आहे. ही किती लाजीरवाणी गोष्ट म्हटली पाहिजे. आले पिढ्याने पिढ्या चालत आलेली गोष्ट आहे, सगळं मान्य आहे. पण आज जर 18, 19, 20, 25, 30 वर्षाच्या महिलांना जर विधवा वैधव्य आलं फार त्या ज्यावेळेला तिच्या अंगावरच मंगळसूत्र काढले जातं त्यावेळेला ती महिला पूर्ण खचते. आणि मी स्वतः अनुभवले ज्या वेळेला माझ्यावर ही वेळ आली त्यावेळेला मी समाजात काम करत होते, सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी खासदार साहेबांचं काम करत होते, तरीही त्यावेळेला मीही बोलू शकले नाही. ती वेळच इतकी ही असते की पण चार महिलांनी सुद्धा पुढे येऊन ते सांगितलं पाहिजे की त्या महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र. माझं मला एक एवढंच म्हणणं आहे की जी महिला तिच्या मुलाला सांभाळू शकते, नवऱ्याचं करू शकते, सासू सासऱ्यांचं करू शकते, पण ज्या वेळेला नवरा जातो त्यावेळेला तिला कुठलाच मान का नाही द्यायचा. पण ह्या हे मोडीत कुठंतरी निघलं पाहिजे. आणि सगळ्या महिलांनी जर हे शपथ घेतली की बाबा मी तिला सगळ्या कार्यक्रमात बोलली, आज हे की नजर ठरवलं तर महिला काही दुर्गा शक्ती आहे. आज आपण नवरात्रीचं औचित्य साधून ह्याच्यासाठीच मी कार्यक्रम घेतलाय. नव दुर्गांच्या ओट्या भरल्या, हळदी कुंकू लावून त्यांना मान दिला. पण त्या नेहमीच आज 100 जणातल्या जरी 1-2 जर महिलांनी केलं तर मी सार्थक होईल. कारण त्या उद्या पुढच्या महिलांना सुद्धा सांगू शकतात की आज सुवर्णताईंनी काम म्हणजे घेतला, कार्यक्रम घेतला, पण चांगला कार्यक्रम घेतला. मनातून त्यांना आज किती 25-25 वर्ष झालेल्या सुद्धा इथं विधवा आल्या होत्या, वैधव्य आलेल्या महिला होत्या, पण त्यांनी त्या इतक्या खुश होत्या, आनंदी होत्या, हे समाधान. आणि त्या सुद्धा वयस्कर आजी सुद्धा होत्या, पण त्या सुद्धा इतरांना सांगू शकतील ना अशी जर एखादी घटना घडली तर त्या पुढे होतील. त्यांनी मला आज सगळ्यांनी शपथच आम्ही सगळ्यांनी घेतले की आज पुढे होऊन अशा महिलांना जे हे आले त्यांना आम्ही मिळून सहकार्य करू. आणि ज्या वेळेला वेळ येतील त्यावेळेला काही नसतंय. आणि एक आटपाडीच्या माझ्या ताई आहेत, तर त्यांनी सुद्धा हा फार मोठा कार्यक्रम त्यांचा राबवलेला आहे. आणि त्यांनी त्यांना सुद्धा म्हणजे त्यांना मी आटपाडीतल्या सुद्धा काही काही महिला विधवा झाले त्यांचे मला फोन आले, पण त्यांना कुणालाही माहित नव्हतं की ताई ताईंच असं झालंय. पण तरी मी ज्या ज्या महिलांचं बाबा मला समजतं असं असं झालंय वगैरे मी लगेच बाबा फोन करून तिथं सांगते. मला नाही जाता आलं तर मी त्यांना फोन करून सांगते की त्या महिलेच्या गळ्यातलं फक्त मंगळसूत्र काढू नका आणि पुढे जाऊन तिची ओटी बिटी भरून बरेच कार्यक्रम करते. आटपाडीला बोराडे ताई म्हणून आहे, त्यांचं तर लग्न झालं 25व्या दिवशी तिचे मिस्टर आले. आज त्या जवळजवळ 15-20 वर्ष झाल्या झगडते, काम करतायत. एका खेडेगावात काम करणं एका लेडीचं म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये, पण त्या सुद्धा आम्हाला सपोर्ट करतील. आणि त्यांना काही जर मी त्यांना शब्द दिलाय खासदार साहेबांच्या माध्यमातून, जर काही जर तुम्हाला मदत लागली तर मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. आणि महाराज साहेब आमचे इतकं देवासारखे आहेत की सगळ्यांना मी जे शब्द आता महिलांना बरेच दिले की महाराजांना सुद्धा मी जाऊन बाबा त्यांच्याकडून पत्र देणार आहे की महिलांसाठी जे काम आहेत मलाही त्या महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या सगळ्या अंमलात आणण्याचं मी स्वतः प्रयत्न करीन. आणि महाराज साहेबांच्याकडून ते मी ते नाही म्हणणारच नाहीये, तरी पण ते स्वतः सुद्धा आपल्याला नेहमीच मदत करत असते. पण ह्या महिला मी तर समाजात काम करते पण इतर सगळ्या महिलांसाठी करत होते, पण आज ज्या ज्यावर ती वेळ येते त्या महिलेची काय अवस्था आहे ती त्यालाच कळतं. आणि ज्या महिलांचे नवरा मारतो लावत नाही पण आपण लावायचं आणि आनंद मिळत नाही कशी जर गेली तर बघताना मैत्रीनं बघतील का नाही बरोबर आहे ना आनंद बाबा. हळदी कुंकू लावलेला आनंद झाला ना तुम्हाला, तुम्ही समाजासाठी काहीतरी बोलू शकता का? काय कमी नाही.
अतिशय उत्कृष्ट आहे. काळाच्या ओघात बदलणं ही गरज आहे, ही काळाची गरज आहे. आणि त्यांना सुद्धा त्याचे म्हणायची काहीच गरज नाही. तरी कुठेतरी स्वभाग्य होत्या की कुणाची तरी माता आहे, कुणाची तरी जननी आहे. आणि अशा बायकांना आपण त्या जीवा मानायचं, त्याला समाजात दूर का लोटायचं, तर त्यांना समाजात सामावून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपण बजावतो आहात. हे अगदी आनंदाची आणि